फुलराणी हा जो चित्रपट आहे मित्रांनो, या चित्रपटाचा पहिला दिवस ज्या चित्रपटगृहांमध्ये पूर्ण झालेला आहे, 22 मार्च रोजी गुढीपाड्याच्या मुहूर्तावरती या चित्रपटाला जे आहे रिलीज करण्यात आलेले आहे. विश्वास जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते केलेले आहे, तर सुबोध भावे असतील, प्रियदर्शनी असतील, त्यासोबतच विक्रम गोखले असतील, मिलिंद शिंदे असतील आणि साईली संजीव देखील यांचा कॅमेरा देखील या चित्रपटामध्ये आहे. अशी चांगली स्टारकास्ट जी आहे या चित्रपटामध्ये आपल्याला पाहावयाच्या इथे भेटते. एक अंदरित आपण चित्रपटाचे जर रिव्ह्यूज पाहायला गेले तर मित्रांनो, ऑडियन्सकडून चित्रपटाला चांगल्या प्रकारचे रिव्ह्यूज जे आहेत ते भेटताना मी बघितलेले आहेत. मी वेगवेगळे व्हिडिओज जे आहे बघितले ज्यामध्ये ऑडियन्स चित्रपटाला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स देत आहे. रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा की आपण चांगल्या प्रकारचे रिव्ह्यूज जे आहेत ते देत आहेत. आणि आता हे तर झालं ऑडियन्सची गोष्ट. वेगवेगळ्या सेलिब्रिटीजने जेव्हा चित्रपट प्रीमियरमध्ये पाहिला तेव्हाही त्यांनी चित्रपटाला एक चांगला आहे असं म्हटलेलं आहे, चांगल्या प्रकारचे रिव्ह्यूज त्यांनीही दिलेले आहेत. परंतु काही काही इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्यांनी चित्रपटाला आपण म्हणू शकतो की थोडेफार निगेटिव्ह रिव्ह्यूज जे आहेत ते दिलेले आहेत. त्यामुळे मेन गोष्ट जे असते की एखाद्या इन्फ्लुएन्सर्सनी चांगल्या देखील दिलेल्या आहेत, परंतु खूप सारे इन्फ्लुएन्सर्स असतील, त्यासोबत वेबसाईट्स असतील, यावरती चित्रपटाचे जे ऑफिशियल साईट्स असतील त्यांनी रिव्ह्यूज ज्या चित्रपटाला आपण एक मिक्स टू निगेटिव्ह रिव्ह्यूज दिलेले आहेत असे म्हणू शकतो. त्यामुळे ह्या सर्वांचा एकंदरीत जर विचार केला आपण तर चित्रपटाला एकदम मिक्स प्रकारचे रिव्ह्यूज जे आहेत ते भेटलेले आहेत. आता चित्रपटाचे सर्वजण असं म्हणत आहेत की ज्यांनी मिक्स रिव्ह्यूज दिलेत की चित्रपटाची स्टोरी लाईन फक्त मात खाताना दिसते, बाकी सर्वांची ॲक्टिंग जी आहे ती चांगल्या प्रकारची आहे असं आपण म्हणू शकतो. मी हा चित्रपट लवकरच बघेल व तुमच्यासाठी रिव्ह्यू देखील या चित्रपटाचा घेऊन येईल. परंतु मेन तुम्ही हा व्हिडिओ जो बघण्यासाठी आलात की चित्रपटाची पहिली दिवसाची कमाई जी आहे ती किती झालेली आहे. बजेटची इन्फॉर्मेशन तर माझ्याजवळ आणखी नाही आहे की चित्रपटाची बजेट किती आहे किंवा स्क्रीन काउंट किती आहे. एक दोन दिवसात माझ्याजवळ तीही इन्फॉर्मेशन येऊन जाईल. परंतु आता जर कमाई पाहायला गेलं तर काल मी प्रेडिक्शन केले होते की 25 लाख रुपये चित्रपट पहिल्या दिवशी कमवताना आपल्याला दिसत आहे. 5-10 लाख रुपये आपण पुढे मागं धरूयात फक्त. परंतु आता एक जर कमाई पाहायला गेलं चित्रपटाची, ते जेवढे प्रेडिक्शन केले होते त्याच दरम्यान आलेले दिसत आहे. यामध्ये थोडेफार चेंजेस देखील होऊ शकतात. परंतु चित्रपटाने पहिल्या दिवशी 32 लाख रुपयांची कमाई केलेली आहे असे अपडेट जे आहे माझ्याजवळ आलेली आहे. आपण एकंदरीत 25 लाख ते 32 लाखाच्या दरम्यान कमाई चित्रपटाची धरूयात. एकदम एक्झॅक्ट आकडा जे आहे मित्रांनो सांगण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल, तेही मी तुम्हाला व्हिडिओ बनवून जे आहे ते सांगून देईल. परंतु 32 लाख रुपयाच्या चित्रपटाने 25 लाख ते 32 लाख जर आपण कमाई धरली तर चांगल्या प्रकारची कमाई चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली आहे आपण असे म्हणू शकतो. 25 लाख रुपये चित्रपट संचनेल या वेबसाईटच्या म्हणण्यानुसार कमाई केलेली आहे. सिनेफ्रा या वेबसाईटनुसार चित्रपटाने 32 लाख रुपयाची कमाई आपल्या पहिल्या दिवशी जी आहे ती केलेली आहे. तर ही चित्रपटासाठी आपण एक चांगली ओपनिंग जी आहे ते म्हणू शकतो. चित्रपट आणखीही चांगली ओपनिंग जी आहे ते घेऊ शकला असता, परंतु गुढीपाडव्यामुळे मित्रांनो ऑडियन्स जे आहे जास्त चित्रपट बघण्यासाठी जे आहे ते जात नाही, त्यामुळे चित्रपटाची कमाई थोडी मागे राहिल्यासारखी मला वाटली. तर तुम्ही हा चित्रपट जो आहे फुलराणी बघणार आहात का नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.